बी अ पार्ट ऑफ पावरफुल डिजिटल न्यूज नेटवर्क नवी मुंबई नेटवर्क, तो सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकन पर जरूर क्लिक करें। नवी मुंबई महानगर पालिका चुनाव के मद्देनजर अब राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ने नवी मुंबई महानगर पालिका में सत्ता काबिज करने के लिए अपनी कमर कस ली है। अपनी इसी रणनीति के तहत अब राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी द्वारा नवी मुंबई के बीचों बीच अर्थात राजनीति की अनोखी बिसात लिखने वाले वाशी शहर में अपने पार्टी का विशाल काय सभी सुख सुविधाओं से लैस जनसंपर्क कार्यालय की स्थापना की है, जिसका जल्द उद्घाटन राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के दिग्गज नेताओं के हाथों संपन्न होने वाला है। इस पार्टी कार्यालय में मौजूद नवी मुंबई राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के प्रभारी विधायक शशिकांत शिंदे ने कहा कि अब नवी मुंबई महानगर पालिका चुनाव आने वाला है और इसीलिए नवी मुंबई शहर के बीचों बीच बसे वाशी शहर में जनसंपर्क कार्यालय की शुरुआत करने का फैसला पार्टी द्वारा लिया गया है। उन्होंने विश्वास जताया कि विक्ट्री की घोड़दौड़ यहीं से शुरू होगी। नवी मुंबई महानगर पालिकेची निवडणूक असो, आपलं कार्यालय स्वतः असावं आणि ते कामकाज सुरू झालं पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न आम्ही करत होतो। बऱ्याच जागा बघितल्या, पण 17 सेक्टरमधली सर्वांना मध्य पडेल अशा प्रकारची एक चांगली प्रकारची जागा घेतलेली आहे। जागा मोठी आहे आणि त्यामुळे इथे हे कार्यालय काही दिवसातच आपण पक्षाच्या प्रमुखांची उप नेतृत्वाखाली त्यांच्या हस्ते हे कार्यालयाचं उद्घाटन होईल आणि इथून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विजयाची घोडदौड 100% सुरू होईल असा मला विश्वास आहे। बता दें कि नवी मुंबई में विरोधकों की नींव को हिलाने के लिए खुद नवी मुंबई के एनसीपी प्रमुख शरद पवार की एंट्री नवी मुंबई में होगी, क्योंकि शशिकांत शिंदे ने ये इशारा दिया है कि खुद शरद पवार की मौजूदगी में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी खुद के जनसंपर्क कार्यालय का भूमि पूजन जल्द कर नवी मुंबई में एक भव्य पार्टी कार्यालय का निर्माण करने वाली है। आदरणीय पवार साहेबांनी, अजित दादा, जयंत पाटील, सुप्रियाताई यांनी, सर्व पक्षाच्या प्रतिनिधींनी माझ्यावर नेत्यांनी माझ्यावर जबाबदारी दिली आणि मी आणि जितेंद्र रावण आम्ही दोघांनी प्रयत्न करू या ठिकाणी पक्ष कार्यालय सुरू करण्याचा प्रयत्न केलेला आहे। मी गेल्या 5-6 महिन्यापासून स्वतःचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं कार्यालय उभं करण्याचा प्रयत्न करतोय। जमीन आम्ही ताब्यात घेतोय आणि तिथे महाराष्ट्रामध्ये जसं राष्ट्रवादीच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये स्वतःची इमारत आहे, जिथं कार्यालय पण आहे आणि सामाजिक बांधील केलेले असलेले वाचनालय, ॲक्टिव्हिटीज वगैरे अशा प्रकारचे उपक्रम राबवले जातात, तसंच येत्या काही महिन्यामध्ये स्वतःच्या इमारतीचं भूमिपूजन या ठिकाणी घेतलं जाईल आदरणीय पवार साहेबांच्या उपस्थितीमध्ये। राष्ट्रवादी का जनसंपर्क कार्यालय इतना विशाल होगा कि इस कार्यालय की शुरुआत होते ही एक नई स्ट्रेटजी के तहत पार्टी के तमाम शीर्ष नेताओं द्वारा समय समय पर यहां जनता दरबार का आयोजन कर नवी मुंबई की जनता की समस्याओं को सुलझाने का प्रयास किया जाएगा। स्वतः पक्ष कार्यालय कार्यकर्ते आणि जनतेला वगैरे सगळ्यांना उपस्थित राहायला आणि त्यांचे प्रश्न मांडायला आणि चर्चा करायला एक व्यासपीठ निर्माण झालेला आहे। आणि जाता येतात आता प्रत्येक आमचे नेते मंडळी ज्यावेळेला दौऱ्यावर निघतील मुंबईवरून तेवढा इथं येतील, इथं लोकांशी आणि सर्वांशी संवाद करतील, असं मुंबईला जनता दरबार होतो। आता संध्याकाळी एखाद्या वेळेला आम्ही इथे पक्षाच्या प्रमुखांची वेळ घेऊन तसा जनता दरबार ठेवण्याचा आम्ही प्रयत्न करतो। शशिकांत शिंदे ने कहा कि इस नए जनसंपर्क कार्यालय के शुभारंभ के साथ ही नवी मुंबई में एनसीपी कार्यकर्ताओं में ऊर्जा का संचार होगा, साथ ही पार्टी का कुनबा भी बढ़ेगा और जिसकी शुरुआत हो चुकी है। कोरोना की परिस्थिति होती म्हणून, परंतु आता रोज पक्ष प्रवेश चांगल्या प्रकारे कार्यालय सुरू झालेले आहे। आज पण पक्ष प्रवेश झाले भाजपच्या लोकांमध्ये, चित्रपट सृष्टीचे पदाधिकारी आज पक्ष प्रवेश केलेला आहे। परवाच्या दिवशी काही मनसेच्या कार्यकर्त्यांचा प्रवेश झाला कार्यालयात, सुरुवात झाल्यापासून बऱ्याच लोकांचे प्रवेश होतात, याचा अर्थ कार्यालयामध्ये एक ह्या जागेच्या माध्यमातून राष्ट्रवादीला भविष्यकाळ चांगला दिसतो। ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क।